वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीनं केंद्र सरकारची नीती पडद्याआडून चालू आहे त्याच्यात आमचे मंत्री अनिल देशमुख साहेबांवर जो प्रकार केला आणि जुने जे प्रकरण आहे नवाब मलिक साहेबांचं प्रकरण हे 2004 आहे त्याच्यामध्ये त्या जे म्हणतात की दाऊदची प्रॉपर्टी घेतली हे घेतली त्याच्यात काही तथ्य नाही. त्याच्यामध्ये हे आरोप आहे येन तेन प्रकारे फसवण्याचा प्रकार चालू आहे आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रकार केंद्र सरकार करत आहे. हे थांबवण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्व महाआघाडीचे तिन्ही घटक उद्याला आम्ही जाहीररित्या निषेध करणार आहोत. काल पहाटे पहाटे उंची विचारण करता केंद्रीय संस्था ईडी यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आदरणीय नवाबभाई मलिक यांना कोणची सूचना न देता व कोणची पूर्वकल्पना न देता त्यांना 5:30 जाऊन त्यांच्या घरी त्यांना अरेस्ट केलं आणि त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. आणि आता असं आजपर्यंतचा इतिहास पाहता कोणत्याही कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला अशा प्रकारचं म्हणजे एका आरोपीसारखं त्यांना 5:30 घेऊन त्यांना डांबण्यात आलं हा इतिहास भारताच्या इतिहासात ही पहिली घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या एजन्सीचा वापर करून केंद्र सरकार हे राज्याचं सरकार स्थिर अस्थिर करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी त्या केंद्र सरकार करत आहे. आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस काँग्रेस पार्टी आम्ही आज निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी सिनियर काँग्रेसचे सुनील राऊत सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे फ्रंटलचे सर्व आम्ही आज इथे निषेध केला आणि ह्या निषेध संपूर्ण जिल्ह्याभर आज आहे. आणि जोपर्यंत नवाबभाई मलिक यांना न्याय मिळत नाही किंवा सोडत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही हा आंदोलन तीव्र सुरू राहील. आणि असंच आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आजच्या घडीत 12 सर्व राज्यभर युवक काँग्रेसने आंदोलन त्यास आदरणीय राज्याचे अध्यक्ष महबूबाई शेख यांच्या निदर्शनी आम्ही हे आंदोलन आज इथे केलं आहे. आणि पूर्ण जिल्ह्याभर हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन सातत्याने व सतत सुरू राहील एवढं बोल.